कलाकार आणि नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीच्या 12व्या पर्यटन महोत्सवाला दिमाख्यात सुरुवात झाली. सावंतवाडी नगरपालिकेच्या 12व्या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ बुधवारी शोभायात्रेने करण्यात आला. तलावाच्या काठावर श्री राम वाचन मंदिरासमोर महोत्सवाचा शुभारंभ सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी नानांभोवती चाहतांचा गरडा पडला होता. नानांनी नागरिकांशी हस्तालोंदन केले. यंदाच्या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मोती तलावाच्या सांडव्याच्या ठिकाणी वाघ, कबूतर, हरिण आदी प्राण्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे अनावरणही नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या संकल्पनेचे पाटेकर यांनी कौतुक केले. आकर्षक शोभायात्रा, फूड फेस्टिवल, चित्र प्रदर्शनाची उद्घाटने करीत महोत्सवाला प्रारंभ झाला. प्राणी पार्कचे देखील उद्घाटन झाले आणि त्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर तसेच डॉक्टर राजेश गुप्ता, अर्चना घारे, नगरसेवक डॉक्टर जयेंद्र परुळेकर, नासिर शेख, राजू बेग, मनोज नाईक, आनंद लेवगी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, दीपाली भालेकर, शुभांगी सुकी, समृद्धी विरनोडकर, दीपाली सावंत, उदय नाईक, माधुरी वाडकर, परिमल नाईक तसेच माजी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिने कलाकार नाना पाटेकर यांचा सावंतवाडी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. सिने कलाकार नाना पाटेकर यांच्या हस्ते डॉक्टर राजेश गुप्ता यांचा देखील शाल श्रीफळ देऊन तसेच इतर मान्यवरांचा देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी येत्या 6 महिन्यात खर्च करून जिल्ह्याचा कायापालट करण्यात येणार आहे. विकास निधी खर्च होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवावी, त्यासाठी सावंतवाडी पालिकेचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले. नानांचं मन एवढं प्रेमळ आहे की बोलताना परखड बोलतात. केवळ तुमच्याबरोबर नाहीत, माझ्याबरोबर सुद्धा परखड बोलतात आणि माझा कान सुद्धा घालण्याचा त्यांना अधिकार आहे. एवढं प्रेम त्यांनी माझ्यावर आणि कोकणच्या जनतेवर केलेलं आहे. मला आपल्याला या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने एकच सांगायचं की लांबचं भाषण मी करणार नाही, कारण 10 वाजता आपल्याला नियमाप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम संपवायचे. परंतु बबनराव आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हे मनापासून सावंतवाडीच्या विकासासाठी झटत आहेत आणि विशेषतः सावंतवाडीचं जे पूर्वीपासूनचं एक वैशिष्ट्य आहे की स्वच्छतेमध्ये सावंतवाडी नेहमी आघाडीवर राहिलेली आहे. ते त्यांना आज भारतामध्ये 64व्या क्रमांकावर हे शहर आहे आणि त्यांना पहिल्या 10 मध्ये या शहराला न्यायचं आहे. आणि मी आपल्या सर्वांनाच आवाहन करतो की आपण सर्वांनी जर मनामध्ये आणलं तर हे सहज शक्य आहे. परंतु
कचरा नेहमी कचरा डेपोवर न्यायला लागतो, या संकल्पनेतून आपल्याला बाहेर यायला लागेल आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याची निर्मिती होते त्याच ठिकाणी त्याच्यावर प्रोसेसिंग व्हावं म्हणून आता ज्याप्रमाणे फिश मार्केटमध्ये जशा मशीन्स बसवलेल्या आहेत की टाकल्यानंतर 24 तासात त्याच्यामधून खत निघतं, अशा तऱ्हेच्या 6 मशीन्स आणि त्याच्यासाठी इमारतीची मागणी बरोबर आपण केलेली आहे आणि त्याच्यासाठी 3 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे, त्याच्यापैकी मार्चपर्यंत 1.5 कोटी आहे, नंतर 1.5 कोटी असे 3 कोटी रुपये आपल्याला जिल्हा नियोजन मंडळातून दिले जातील. आपल्याला जे जे चांगले उपक्रम करायचे आहेत त्याच्यासाठी पैशाची कुठलीच कमतरता नाही. मला नेहमी असं वाटतं की इथं आल्यानंतर आणि पैसे एवढे मंजूर केल्यानंतर सुद्धा कामं का होत नाही, तेव्हा जर तुमच्याकडे थोडंसं अग्रेसिव्ह व्हायला शिकलं पाहिजे. आता सावंतवाडीमध्ये येऊन 3-4 दिवस आठवड्यातले बसलं पाहिजे आणि सावंतवाडीला अपेक्षित आहे की नरेंद्र उद्यानला जवळजवळ 3-4 कोटी रुपये दिले, अजून 1 रुपया खर्च त्याच्यामध्ये होत नाही. आपल्याला आपलं जगन फॉरेस्टकडे गेले ते चुकीचं नाही नाही ते मी म्हणतोय म्हणजे त्या अधिकाऱ्यांना शेवटी आता धारेवर धरायची वेळ आलेली आहे. MPDCकडे पैसे दिले जगन्नाथराव भोसले आणि शिल्पराव हे करण्यासाठी जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे, अजून 1 कोटी रुपयाचा खर्च होत नाही, 4 कोटी अजून खर्च व्हायचे. म्हणजे आपण नगरपालिकेसाठी ज्या प्रेमाने काम करतो ते प्रेम इतर अधिकाऱ्यांच्या मध्ये मनामध्ये असेलच असं काही नाही. 1.5 वर्षापूर्वी मी मोनोरेल मंजूर केलेली होती, कारण इथल्या मुलांना ते फक्त मुंबईतले मोनोरेल जाऊन बघतात, त्याला सुद्धा मोनोरेलमध्ये बसता आलं पाहिजे, अजून त्याचा 1 रुपया सुद्धा खर्च झालेला नाही. शेवटी आपण किती पैसे पाठवतो याच्यापेक्षा किती पैसे खर्च केले जातात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी बोलणार तुम्हाला भले कसं बरं बसा आपले दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष भालेकर साहेब आलेले आहेत, मी आपल्याला विनंती करतो की 4 वाजून आपण एवढे पैसे जर शासनाच्या डिपार्टमेंटकडे आले तर ते खर्च होत नाही, परंतु सावंतवाडी नगरपालिका एकमेव अशी नगरपालिका आहे की किती कोटी रुपये त्यांच्याकडे द्या व्यवस्थित खर्च झालेले असतात. आणि म्हणून जवळजवळ तुमचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे की अधिकचा पैसा हा तुम्हाला दिला गेला पाहिजे आणि अधिक सावंतवाडीची फार मोठ्या 2 गरजा राहिलेल्या आहेत. एक म्हणजे संत गाडगे महाराजांचं महाराष्ट्र स्तरावरचं प्राईज आपण मिळवलं, परंतु संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पुलित झालेली भूमी आहे आणि ज्या ठिकाणी त्यांची सभा झालेली होती त्या ठिकाणी त्यांच्या नावाने नगरपालिकेने त्या काळामध्ये भाजी मार्केट बांधलं, परंतु आज हे मार्केट पुनर्बांधणी करत असताना त्याला जवळजवळ 30-35 कोटीपेक्षा 54 कोटी रुपये खर्च येणार आहे, 52 कोटी रुपये खर्च येणार आहे. एक माझ्याकडे जरी महाराष्ट्रातील सुरेची पूर्ण चालू नसली तरी महाराष्ट्राचा बजेट वर्षा हाऊसमध्ये मी सादर करतो. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो मी गेल्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि माझा प्रयत्न राहील की कॅबिनेटने मंजुरी दिली तर पुढच्या बजेटमध्ये आपल्याला हे सुद्धा ऐकायला मला वाचून दाखवायला आवडेल एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. अदाऊ काही सांगता येत नाही, परंतु कॅबिनेटची मंजुरी सगळ्या मंजुरी झाल्यानंतर आपण हे अनाउन्समेंट करू शकतो आणि विशेषतः त्या निमित्ताने एक स्मारक हे संत गाडगे महाराजांचं जर होणार असेल सावंतवाडीमध्ये तर त्याच्यावरती आनंदाची दुसरी बाब असणार नाही. खूप वर्षाची तुमची इच्छा होती की सावंतवाडीमध्ये चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असाव्या आणि ह्या केवळ सावंतवाडीसाठी नसून पूर्ण सिंधुदुर्गसाठी, म्हणून 54 कोटी रुपयाचं हॉस्पिटल हे सावंतवाडीमध्ये लवकरच आम्ही पायाभरणी करू आणि बहुधा 1 महिन्याच्या पायाभरणी निश्चितपणे केली जाईल असं मी आपल्याला आश्वासन देतो, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्हावासियांना याच्या पुढच्या काळामध्ये कधीही गोव्याला जायला लागता कामा नये एवढी खात्री आपण निश्चितपणे घेऊ. अनेक यापैकी मी जास्त बोलणार नाही, अनेक ज्या योजना सिंधुदुर्गवासियांसाठी आहे मी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्याचा उल्लेख करेन, परंतु आपण सगळ्यांनी मेहनत करू पहिल्या क्रमांकावर जावं सावंतवाडी शहर ही माझी मनोमन इच्छा आहे आणि त्या दृष्टीने ज्याप्रमाणे आपण संत गाडगे महाराजांचा प्रस्ताव मार्केटला पाठवाल त्याचबरोबर डिसेंट्रलाइज पाण्याच्या ट्रीटमेंटचा एक प्रस्ताव ताबडतोब सर्व नगरपालिका नगरसेवकांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण ज्यावेळेला तुम्हाला बक्षीस पाहिजे त्याला 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमच्या जे घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी चांगलं असं तुम्ही आता त्याला कंपाऊंड वॉल वगैरे बांधलेली आहे आणि एक चांगलं केंद्र
तुम्ही लवकरात लवकर तिथं तयार करा आणि डिसेंट्रलाइजसाठी तुम्हाला पैसे 1 कोटी रुपये जरी आलेले असले तरी जेवढे पैसे लागतील आपण निश्चितपणे ते पैसे मंजूर करून घेऊ आणि त्याच्या संदर्भातली योग्य गोष्ट पुढे केली जाईल. आपल्याला आपलं शहर मोठं होत असताना ते स्वच्छ असावं, सुंदर असावं, डासमुक्त असावं अशी सगळ्यांचीच संकल्पना आहे. निश्चितपणे ती संकल्पना पुढे घेऊन दिली जाईल आणि जे जे प्रकल्प आपल्याला मंजूर केलेले आहे परंतु अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळीमुळे ते होऊ शकलेले नाही मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की अगदी 90% पापाचा घडा वाढेपर्यंत नेहमी थांबायचं असतं हे आपली हिंदू संस्कृती आहे. परंतु असे अधिकारी असतील की जे कामच करणार नसतील तर प्रसंगी त्यांना या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा घालून या जिल्ह्याचा विकास येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण केला जाईल अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि नाना इथं आल्यानंतर केवळ या पर्यटन महोत्सवासाठी म्हणून मी त्यांना निमंत्रण दिलेलं नाही तर नाना अनेक योजना या आम्ही गोरगरिबांसाठी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोकणातील प्रत्येक जे काही नॅचरल रिसोर्स असतील त्याच्या डेव्हलपमेंटपर्यंत पैसे आणून कोकणामध्ये पडलेले आहेत. मी खूप प्रयत्न केला की अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करावं परंतु जोपर्यंत एक सामाजिक चळवळ उभी राहणार नाही मग ती पाणी शेताला देण्यापासून शेताच्या मॅटेनायझेशन पासून ते अगदी थेट कोंबडीचं पालन असेल काठ्यांच्या दोऱ्या करायचं असून दे अनेक उपक्रम गुजरातल्या माशाचं संवर्धन असून दे हे सगळे पैसे जे इथल्या गोरगरीब जनतेचे आहेत आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्यांना प्रोत्साहित करायची फार मोठी गरज आहे आणि तुमच्या एवढं प्रोत्साहन महाराष्ट्रामध्ये जनतेला दुसऱ्या कोणीच दिलेलं नाही. तर मी आपल्याला विनंती करेन की आपण 6 महिन्यासाठी आधी हा जिल्हा ऍडॉप्ट करा म्हणजे आपण जो दत्तक घ्या आणि नंतर तुम्हाला वाटलं तर 6 महिन्यातच हे सगळं पूर्ण काम होऊन तुम्ही ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा ते पॅटर्न तुमचा पसरवू शकाल. जिल्हा नाही तुम्हाला दत्तक घ्यायचं परंतु मी आपल्याला विनंती करेन की पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण जर खरोखर आमच्या या योजनेमध्ये सहभागी झाला तर मी आपल्याला खात्री देतो की आजपासून 6 महिन्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होण्याएवढे पैसे या जिल्ह्यामध्ये आणून ठेवलेले आहेत आणि आपण खरोखर लोकांच्या बरोबर उभे राहिलो. ज्या पद्धतीने तुम्ही दुष्काळी भागातल्या जनतेवर उभं राहिला त्याच पद्धतीने तुम्ही इथल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या कोकणचे सुपुत्र म्हणून उभं राहावं अशी मी आपल्याला मनोमन तडफडीची विनंती करतो. आपला आपण मुद्दा या ठिकाणी आलात याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीने आपले मनोमन आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाना पाटेकर यांनी सावंतवाडी शहरात जमीन आसमानाचा बदल झाला आहे हा बदल चांगला आहे त्याचे श्रेय केसरकर यांना द्यावे लागेल. विदर्भ मराठवाडा आदी भागांच्या तुलनेत कोकण सुखी आहे. येथील शेतकरी आत्महत्या करीत नाही ते परिस्थितीला सामोरे जातात. राजकारणी मंडळींना जमिनीचा हव्यास आहे हा हव्यास कशाला असा सवाल त्यांनी केला. कोकणात गोव्यापेक्षा पर्यटनाला जास्त वाव आहे परंतु अपेक्षित पर्यटन विकास झालेला नाही असे स्पष्ट करून नाना पाटेकर यांनी कोकणच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून साकडे घातले. धन्यवाद बोलवल्याबद्दल. 9 वर्षापूर्वी आलो होतो या समारंभाला आणि आज विपर्य सांगत असताना म्हणालो की 30 वर्षापूर्वीच सावंतवाडी आणि आजची सावंतवाडी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे आणि तो फरक चांगला झालेला आहे. सगळीकडे फरक होत आहे पण अशा पद्धतीचा फरक खूप ठिकाणी होताना दिसत नाही. हा माणूस सत्तेत असू दे किंवा नसू दे त्याचं काम करणं अव्याहत ते चालूच राहणार आहे आणि त्यामुळे हे साध्य होत. माणसं जमवणं हा त्याचा छंद आहे. प्रत्येकाला त्याच योग्य ते श्रेय देण्याची जी तुझी पद्धत आहे ती पण त्यामुळे हा सगळा गोतावळा तू उभा केलेला आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे कारण आपण एकट्याने कुठली गोष्ट करू शकत नाही त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग असावा लागतो आणि त्यातून मग हे एवढं मोठं काम होतं. म्हणजे मला सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट ह्या तलावामध्ये कधी एक कागदाचा कप्ता दिसलेला नाही त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो.
आता स्वच्छता नावाच्या गोष्टींची अभियान करावी लागतात. पूर्वी आम्ही स्वतःहून सर्वे करायचो गावामध्ये, पण आता साहजिक आहे लोकसंख्या इतकी विचित्र पद्धतीने वाढत चाललेली आहे, 130 कोटी झालेले आहेत, त्याबद्दल मात्र कोणीच बोलत नाही. तसं वाईट वाटतं, कुठेतरी त्याला मर्यादा आहेत, असायला हव्यात. कारण तुमच्या पाण्याचे, विजेचे, जमीन तेवढीच राहणार, सगळे सोर्सेस तेच राहणार आहेत, पण लोकसंख्या अशी अशा पद्धतीनं वाढत राहिली तर ती वाटणी करायची कशी सदृश. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते पाणी, त्याचा तुम्ही विनियोग करत असताना योग्य पद्धतीने करालच. कारण आपल्याला ती सवय असते, नळ चालू ठेवल्यानंतर मग टोळ्या भरत असताना सुद्धा नळ चालूच राहतो, वाया जाणार आपण वाचूया. एरवी सरकार काय देईल काय नाही देणार त्याच्याकडे पाहत न पाहता निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे ते कसं जपता येईल ते जास्त महत्वाचं आहे. मराठवाड्यामधला आत्ताचा जो दुष्काळ आहे तिथे तुम्ही आपण भाग्यशीवान आहोत, कोकणातील मंडळी आपल्याकडे त्या पद्धतीनं कधीच कुठली आपत्ती आलेली नाही आहे. आणि कोकणातला माणूस एक सगळ्यात महत्वाची ज्यावेळी आम्ही आकडेवारी करतो ह्याची आत्महत्या, आपल्या कोकणामध्ये एकही आत्महत्या होत नाही शेतकऱ्यांची, ही सगळ्या अभिमानाची गोष्ट आहे. आमचा इथला माणूस कुठल्याही गोष्टीला सामोरं जायला तयार असतो. पण आज जर तुम्ही तिथे गेलात मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे. एक काळ असा होता दीपक की जोल्हा जो आहे तो फक्त तिकडला यायचा आपल्याला मराठवाड्यातून, आम्ही येतोय कोकणामधून. आणि आता तिथे जोंधळा नाही म्हणून कडवा नाही, कडवा नाही म्हणून जनावरा नाही. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी, आपल्याला पूर्वीची परिस्थिती आणण्यासाठी, एक तर पहिल्यांदा आम्ही नव्या पद्धतीनं आम्ही एक सुरू केलेलं आहे की आपली जी धरणं आहेत, पण आता हाती घेतलेलं काम जे आहे ते पुण्याच्या खडकवासला धरणाचं, ज्यावेळी हे धरण महात्मा फुल्यांनी बांधलं त्यावेळी त्याची कपॅसिटी 3.7 TMC होती आणि पुण्याची लोकसंख्या 1 लाख होती. आता पुण्याची लोकसंख्या 50 लाख आहे आणि धरणातली पाण्याची क्षमता 1.75 TMC आहे. तर जो गाळ आला त्यामुळे बाकीचे 2 TMC गायब झालेले आहे. तर तो धरणातला गाळ काढणं हे काम आता हाती घेतलंय. पुढच्या 5 वर्षापर्यंत ज्यावेळी 50-50 खोकले सतत 5 वर्ष ज्यावेळी आपण तिथे ठेवू त्यावेळी तो गाळ नाही गेल, पण 5 वर्षाला का होईना आपण तर ते 2 TMC परत मिळू शकू. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण प्रत्येक धरणाच्या बाबतीत विचार केला तर पाण्याची जी आपली कमी आहे ती आपण खूप शांशी पुरी करू शकू. प्रत्येकाने आपापल्या परीनं करायचं असतं काम. इथलं हे असंच काही स्वच्छ दिसत नाही, प्रत्येकाने ते डोक्यात घेतलं की नाही इथे घाण नको, त्यामुळे हे इतकं छान झालं. त्यामुळे आपल्या परीनं जेवढं काही आपल्याला करता येईल, आपलं वाटा उचलणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते सातत्यानं करत राहणं हे बाणवणं आम्हाला कधीच कधी कुठे गावाला कधी आम्ही इंग्लिश म्हणत असं आमचा बोलणं नव्हतो, पण काश्मीरमध्ये आम्हाला ABCD शिकवलं. आणि मी ही गोष्ट बोलतोय मी 55, 56, 57 सालची. त्यामुळे शहरामध्ये ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी आजूबाजूची मुलं इतका असखलीत इंग्लिश बोलायची आणि आम्हाला ABCD सुद्धा बोलता यायचं नाही. पण त्यावेळी आक्रमकवृत्ती ही कशातून झाली तर तो इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता. मला येत नाही आणि त्याला येतो, तो हसला तरी असं वाटायचं आपल्याला येत नाही ह्याला असतो, त्यामुळे आधीच त्याला मारायचं. ही जी वृत्ती झाली होती ती अज्ञानातून येते. पुढे जाऊन मग आपल्याला वाटतं की नाही काय करतात, मला हे जमत नसेल तर हे जमतंय, हे जमत नसेल तर हे जमतंय. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या न्यूनगंडावर मात करून आपण असलेल्या परिस्थितीशी जर वांडत राहिलो तर आपण नेहमी सक्सेसफुल होऊ शकतो आणि ते यशस्वी होणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात जाणीवपूर्वक इथे येण्याचं आधी कारण हे म्हणजे हा समारंभ तर इतकी वर्ष झाली इतक्या सातत्यानं होते इतक्या छान पद्धतीनं होत आहे, मध्ये कोणीतरी खोड्या धरणारी माणसं सुद्धा उत्पन्न होत आहेत. पण ज्यावेळी तुम्ही चांगलं काहीतरी करत असता त्यावेळी अशी माणसं तिथे येणारच
आणि ती त्या समारंभाचाच एक भाग आहे असं समजून त्यांना घ्यायचं असतं आपल्या म्हणजे एवढं लक्षात ठेवा करा कारण घाटू असतात हे सुद्धा का माझ्याकडे कोणी पाहत का नाही लहान मुलांचं बघा असं असतं पडल्यानंतर आजूबाजूला पहिले इंटी काढणार बघणार कोणी बघत नाही म्हटल्यानंतर तो रडत नाही सतत बघत राहिलात तर ते रडत राहतात त्यामुळे तुम्ही बघणं टाळा म्हणजे रडायचे बंद होते पुन्हा एकदा सांगतो की मी इथे येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे दीपक आज कुठलं तुला पद आहे दीपक हा माझ्या दृष्टीने फार गौण भाग आहे कारण तू कुठलंही पद नसताना सुद्धा ज्या सातत्याने काम करत असतो एक दिवस काहीतरी असा येणार आहे की तू फार मोठ्या पदावर जाशील त्यावेळी मी पुन्हा इथे येतच राहणार आहे पण मी इथे येत असताना कारण मला हे सगळंच माझं वाटतं मला इथे माझी जमीन असावी इथे अजून काहीतरी असावं असं हे सगळंच माझं आहे तुम्ही माझे आहात तर त्यामुळे आपण आपल्या सातबारावर प्रत्येक जमीन असायला पाहिजे त्याची काही गरज नाही सातबारावर माणसं असली तर पुरेशी असतात आमच्या राजकारणातली खूपशी मंडळी आहे त्यामुळे या जमिनीचा खूप लोभ आहे जमिनीत जायला वेळ आहे त्यामुळे त्याच्याशी लोक इतके नातं आताच काही गरज होण्याचं काही गरज नाही आहे गोव्यामध्ये ज्या पद्धतीनं पर्यटन जे सुरू आहे ज्या पद्धतीनं तिथे तो व्यवसाय वाढीला लागलाय कोकणात तो का नाही हा नेहमीच प्रश्न पडतो आणि तो एवढ्यासाठी पडतो की आपले किनार हे जास्त छान आहे जास्त लांब आहे मी परवा आचऱ्याला गेलो असताना एक सतत असा सलग 15-10-15 किलोमीटरचा किनारा की असं चालत जायचं 10 किलोमीटर आणि 10 किलोमीटर जायचं असे कुठे किनारे सापडणार आहेत आणि इतके छान सुंदर आहे त्याला स्पर्श सुद्धा झालेला नाही मला असं वाटतं की मी एक इथला कोकणातला नागरिक म्हणून मी कोकणातला आहे सरकारला ही एक विनंती आहे की तुम्ही पर्यटनाच्या संदर्भात विचार केला आमच्या जनसामान्याचं राहणीमान जर उंचावत असेल तर तुम्ही आमचे आणि जर ते उंचावत नसेल तर तुम्ही आमचे नाही इतकं साधं आहे त्यामुळे ते उंचावण्यासाठी हा महोत्सव सुद्धा त्याचाच एक परिपाक आहे त्याचाच एक भाग आहे की 6 दिवसामध्ये एखाद्या कुटुंबाला 1,00,000 रुपये मिळत असतील त्या आनंदाची गोष्ट आहे पण हे अतिशय सातत्यानं जर पाठपुरावा केला तर गोव्या इतकंच किंबहुना त्याहून जास्त आपल्या कोकणला महत्व येईल आणि ते करणं फार गरजेचं आहे या निमित्तानं मी तुम्हाला आणि दीपक तुला आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही जर ह्या संदर्भामध्ये आम्हाला काही मदत केली कोकणचा पर्यटनाच्या दृष्टीनं जर काही विकास करण्यासाठी म्हणजे आपण ह्या सावंतवाडी माध्यमांचा असा एक महोत्सव होतो एव्हिनी दुसऱ्या ठिकाणी मोठा असा महोत्सव पाहिलेला नाही त्यामुळे एकदा या माध्यमातून इथे काही संधी मिळाली म्हणून फडणवीस साहेब जर कोकणसाठी जर तुम्ही आम्हाला काही निधी दिला पर्यटनाच्या संदर्भात तर मी आम्ही अतिशय उपकृत होऊ ही विनंती आहे आणि धन्यवाद म्हणाल्याप्रमाणे की मी सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग हा जिल्हा दत्तक घ्यावा माझी तेवढी पात्रता नाही ताकदही नाही पण तुम्ही मला दत्तक घेतलं हे मी मानलंय मान्य केलेलं आहे त्यामुळे मी इथे कायमच असे मी फरका नाही मी इथलाच आहे मी कुठल्याही कामासाठी दीपक केव्हाही बोलवलं तरी मी आहेच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही किंतू नाही त्यामुळे मी येणारच आणि हे 6 महिने आम्ही जे म्हणते ते 6 महिन्याच्या पुढे जाणार नाही याची खात्री बाळगा प्रास्ताविकात बबन साळगावकर यांनी शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत स्टार मानांकनात शहर येण्यासाठी स्वच्छतेचे महाअभियान राबविण्यात येईल शासनाचे आदेश आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पर्यटन महोत्सव साजरा करतो भाई आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री झाल्यानंतर आणि या भागाचे मंत्री झाल्यानंतर आपण या भागामध्ये चांगला विकास केला भविष्यामध्ये या शहराचे अनेक अडचणी दूर करण्यासाठी बहिणीकडे वेगळी अशी यादी पैशाची देईल या ठिकाणी मांडत आहे परंतु चांगलं असं गेल्या वर्षीचे स्टार रँकिंग स्वच्छता अभियान आपण राबवलं त्यामध्ये आपण देशामध्ये 64 व्या स्थानावरती नाना हे शहर आहे आणि या शहराने असं
संसदेवरती चांगलं काम केलं त्याचं सगळं श्रेय हे सावंतच्या जनतेला जातं आणि खऱ्या अर्थानं या सावंतवाडी शहराला जे नामांतरासाठी आपण उतरलोय त्या नामांतरासाठी सावंतवाडी शहरातील सर्व जनता सहकार्य करेल एवढी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर कालच स्टार रँकिंग मध्ये तृतीय स्टार रँकिंग आपल्याला प्राप्त झालं आणि भविष्यामध्ये आपण 7 स्टार रँकिंग पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मान्यवर तुम्हाला एक नगराध्यक्ष हा गमावतो की उद्याच्या 6 जानेवारीला दुसरं महास्वच्छता अभियान आपण राबवतो. त्या महास्वच्छता अभियानामध्ये सर्वच्या सर्व नागरिकांनी हातात झाडू घेऊन या शहरासाठी एक वेगळाच अभियान करूया. मला खात्री आहे गेल्या वर्षी जसं सहकार्य करा यावर्षी तुम्ही सहकार्य कराल. धन्यवाद. जास्त वेळ न घेता भाई आणि आपले लाडके नाना त्या ठिकाणी बोलतील त्यासाठी त्यांना वेळ देतोय. धन्यवाद. आपण मोठ्या सभेने या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेधा धुरी यांनी केले तर जयंत जावडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कोकण लाईव्ह साठी शैलेश मयेकर सावंतवाडी.